27 ऑक्टोबर ला हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा, राजू पवार यांची माहिती। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन। 29 ऑगस्ट ला 2023 ला हुबळीच्या हेस्कॉम कार्यालयावर रयत संघटनेच्या वतीने 7 जिल्ह्यांचा मोर्चा काढलेला होता। सध्या शेतकरी अडचणीत आहे, ऊस पिके वाळत आहेत, बोरवेल व विहिरीचे पाणी कमी झालेले आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे, शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या उसाला शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळालेला नाही। कायद्याने शेतकऱ्यांना 7 तास वीज देणे असा नियम असताना शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा केली जात नाही। यासाठी 27 ऑक्टोबरला हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून शेतकऱ्यांना 10 तास वीज देण्यासंदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी हेस्कॉम कार्यालयाला कुलूप लावण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजीव पवार यांनी माध्यमांना बोलताना माहिती दिली। पुढे बोलताना ते म्हणाले, वेळोवेळी तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन देखील शेतकऱ्यांच्या समस्याकडे पाठ फिरवली जात आहे। दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा या नद्यांच्या महापुरामुळे झालेल्या घराच्या नुकसानीचं मदत मिळालेली नाही। सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे। कंपन्यांना 24 तास वीज पुरवठा केला जातो, मात्र शेतकऱ्यांना सुरळीत लाईट दिली जात नाही। यासाठी 27 तारखेला हुबळी येथे हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाला हुबळी येथे जाण्यास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने निप्पाणी येथे शासकीय विश्रामगृहाजवळ सकाळी 8 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन राजीव पवार यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या विविध समस्यासाठी हुबळी हेस्कॉमवर मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा कशासाठी काढला की सध्याची आता ऊस असेल, भात असेल, शेंगा असेल, सोयाबीन असेल, पाऊस नसल्यामुळं पिकं वाळा लागल्यात, बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही, नदीला पाणी कमी आहे, त्याच्यामुळं आम्ही किमान शेतकऱ्यांना 10 तास तर लाईट दिवसाची द्यावा असं म्हणून मोर्चा काढला होता। आणि त्यावेळी हुबळीच्या MD ने आम्हाला सांगितलं होतं की 7 तास तुम्हाला लाईट आम्ही देतो आणि 10 तास एक 2 महिन्याचं टायमिंग द्या अशा पद्धतीने सांगितल्यामुळे आम्ही तात्पुरता मोर्चा तिथं स्थगित केला होता। आणि ज्या काय वायरी लोंबा लागल्या, फ्रीज बॉक्स नाही आणि शेतकऱ्यांचं या हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळं ज्या काय शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांची ऊसं जळली आहेत, गेली मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं। मग उदाहरणार्थ मानकापूरचा ऊस असेल, जैनवाडीचा असेल, वेनाडीचा असेल, यमगरणी असेल, पोहनोळी असेल, सौंदलगा असेल, या सगळ्या शेतकऱ्यांचं हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळं ऊस जळायला आहे, त्याचं पंचनामे केलेले आहेत, पोलीस स्टेशनला नोंद केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी त्या आम्ही वेळोवेळी मोर्चे काढलेले आहेत, आंदोलन केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही वेळोवेळी त्या हेस्कॉमचे अधिकारी असतील या सर्वांना आम्ही निवेदनाद्वारे, फोनद्वारे सांगायचा प्रयत्न केलेला आहे। मात्र ते एकमेकाच्या अंगावर ढकलून कुठल्याही शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही, कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे मिळाले नाही। त्यावेळी सुद्धा आम्ही हुबळीच्या मोर्चामध्ये सांगितल्यानंतर त्या MD ने सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत 2 महिन्यात ज्याच्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही ऊस नुकसान भरपाई मिळवून देऊन आम्ही त्यांच्या हातावर घालू असं सांगितलेलं होतं। मात्र गेल्या 2 महिने झालं, त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला सांगितलं 7 तास लाईट देतो, 7 तास लाईट दिलेली नाही। म्हणून उद्याच्या 27 तारखेला शुक्रवारी भव्याचा हुबळीच्या हेस्कॉमवर जवळजवळ आमच्या 7 जिल्हे येतात, या 7 जिल्ह्याच्या रहित संघटनेच्या वतीनं सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही इथं मोर्चा काढायचा आहे 27 तारखेला। आणि तो एवढ्यासाठी मोर्चा आहे की शेतकऱ्याला दिवसाची 10 तास लाईट द्यायला पाहिजे। आणि कायदा असा आहे की 7 तास लाईट शेतकऱ्याला मिळावी असे कायदा आहे, मात्र हे कायद्याचं पालन करत नाही, कंपन्यांना 24 तास लाईट देतात। मात्र आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्याला मोटरची 3 फेज लाईट 7 तास नाही 10 तास द्यायला पाहिजे आणि रात्रीची कायमची लाईट ठेवायला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आणि त्यावेळी त्यांचा आम्ही ऐकून मोर्चा स्थगित केला होता, मात्र यावेळी कुठल्याही परिस्थितीत आम्ही हेस्कॉमला, हुबळीच्या हेस्कॉमला आम्ही कुलूप घालणार आणि ते हेस्कॉम बंद करणार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन मागे घेणार नाही। आणि त्या आंदोलनाची जबाबदारी या सरकारनं आणि प्रशासनाची असेल, कारण एक बरेच वेळी दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा नदीकाठील शेतकऱ्यांचा ऊस पाण्यामध्ये गेलेला आहे, घरं पाण्यामध्ये पडलेले आहेत, पिकं पाण्यामध्ये गेलेली आहेत, पुरामध्ये गेलेली आहेत, पावसाने गेलेली आहेत,
असं प्रत्येक शेतकरी आता सध्या अडचणीत आहे, कारण आता दसरा झालेला आहे, दिपोळी आता जवळ आली आहे. दसरा दिवाळी घरात शेतकऱ्याच्या करायची का नाही ही फार परिस्थिती शेतकऱ्यावर अडचणीची झालेली आहे. त्याच्यामुळे सरकारनं आणि एस्कॉमनं लवकरात लक्ष देऊन शेतकऱ्याला लाईट दिली पाहिजे, व्यवस्थित सगळ्यांचं जे काही नुकसान भरपाई झाले ते मिळालेली पाहिजे. आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत रईत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय मिळविल्याशिवाय कदाचित जग बसणार नाही. मी एवढंच या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की शेतकऱ्यांनी जात पक्ष पंथ भाषा न बाळगता आमच्या स्वतःच्या हितासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी या रईत संघटनेच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं 27 तारखेला शुक्रवारी आयबी येथे यायचं आहे आणि आम्ही हुबळीवर मोर्चा काढायचा आहे. तेव्हा बहुसंख्य शेतकऱ्यांनी यावं असं मी रईत संघटनेच्या वतीनं आवाहन करतो आणि मी एवढंच तुम्हाला सांगतो. नमस्कार, धन्यवाद. यावेळी सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंके, सागर पाटील, रोहन नलवडे, मयूर पोवार, दादासो चौगुले, सचिन कांबळे, रवी तावदारे आदी उपस्थित होते.